नमस्कार, मी प्रकाश धुर्वे आज आपल्या स्टुडिओमध्ये माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोले आपल्या बरोबर आहे आणि नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया सामान्यांचे प्रश्न त्यांच्यासूनच आपण काही गोष्टी जाणून घेऊ. प्रथम नमस्कार तुम्हाला. नमस्कार, ज्ञानेश्वर ढोले मी. सर, आपण माऊली फाउंडेशन हा विचार, ही संस्था काढण्याचा उद्देश काय आपला? या संस्थेचा विचार असा आहे का, माझ्याकडून गोरगरिबांना मदत व्हावी, या गोरगरिबांना काहीतरी न्याय भेटावा. आणि माझं एक वाक्य माझ्या स्वतः माऊली फाउंडेशनचं का, मानव धर्म हीच ईश्वर सेवा. मी देवामध्ये देव बघण्यापेक्षा मानवामध्येच देव बघतो, मनुष्यामध्येच देव बघतो. बरं, याच्या अगोदर तुम्ही एका एका संघटने होता, त्या संघटनेनी तुम्ही अनेक प्रश्न गरिबांचे सोडवले, पण ती संघटना नेमकं सोडण्याचा हेतू काय तुमचा? संघटनेचा हेतू असा का, संघटनेमध्ये खूप भेदभाव किंवा खूपच सगळ्यांचा दबाव यंत्र हे खूप पडायचं. त्यासाठी मी माझं स्वतःचं माऊली फाउंडेशनतर्फे मला काय काम जमतंय आणि काय काम करायचं जनतेसाठी, हे मी स्वतःच्या मर्जीने काम करू शकतो. किंवा माझ्या सर्व सदस्य, माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे मी सर्व काम माझ्या पद्धतीने करतो. म्हणजे कशी जास्तीत जास्त मदत कशी होईल, हे माझा पहिला प्रयत्न असतो त्यासाठी. बरं, या माऊली फाउंडेशन मध्ये तुम्ही काय काय कार्यक्रम राबवता गरिबांसाठी? गरिबांसाठी ज्याला बाकी जी मदत लागेल, बाकी कुटुंब खूप गरीब कुटुंब आहे, तुम्हाला माहिती गरीब कुटुंब राहतात, त्यासाठी आम्ही सर्व आमचे 1000 सदस्य आहे माझ्या माऊली फाउंडेशनचे सगळे सदस्य. ते सदस्य एखादा गरीब असतात, त्या गरीबाला कसं आपल्याला वर काढता येईल किंवा त्याला कशी मदत करता येईल. एखादा गरीब असा असतो का, त्याचा मुलगा खूप हुशार असतो एखादा, पण त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी पैसाच नसतो. तर मी कम से कम आजपर्यंत 10 मुलांचं शिक्षण मी स्वतः करतो. मी स्वतः करतो म्हणजे माझ्या माऊली फाउंडेशनचे जेवढे सदस्य आहे ते महिन्याला 50-100 रुपये काढतो आणि आम्ही त्या मुलाला तेवढी मदत करतो. दर 10 मुलांना मी आतापर्यंत मदत केलेली आहे आणि इथून पुढे अजून करणारच आहे आम्ही. नक्कीच तुम्ही खूप चांगला उपक्रम कमवता, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा.